काळापूर्वी पुण्यामध्ये एमपीएससीचे सगळे विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे रस्त्यावर उतरले होते आणि त्यावेळेला मोठा संताप या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेला होता। त्यावेळेला या आंदोलनामध्ये गोपीचंद पडळकर सुद्धा सहभागी झालेले होते। त्यावेळेला त्यांच्यावर अनेक वेळा टीका सुद्धा झाली, पडळकर यांचा हा स्टंट आहे अशी सुद्धा टीका करण्यात आली होती। मात्र या सगळ्यानंतर स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर गोपीचंद पडळकर यांनी साम टीव्हीशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। हे बघा, ह्या सरकारचा इतका गोंधळ चालू आहे, एमपीएससीच्या बाबतीमध्ये यांचं धोरण निश्चित व्हायला पाहिजे। तुम्ही परीक्षा प्री कधी घेणार, मेन कधी घेणार, त्याची ओरल कधी असणार, त्यांना नियुक्ती पत्र कधी देणार। एकतर लाखो मुलं ह्या सगळ्या परीक्षांना बसतात, त्यातली काही मुलं सिलेक्ट होतात आणि त्यांच्या परत जीवनाचे खेळ चालू असतोय। आता ह्या मुलांच्या एक्झाम परीक्षेचा निकाल लागून वर्ष होऊन गेलं, वारंवार आम्ही सरकारकडे म्हणतो की त्यांना तुम्ही नियुक्ती पत्र द्या। मागे मराठा आरक्षणाचा कोर्टाचं पेंडिंग होतं तेव्हा हे कारण पुढे करत होती, आता त्याचा निकाल लागला तरी त्यांना नियुक्ती पत्र देत नाहीत। आज मुलं मागेही मुलांनी आत्महत्या केल्या, आज या मुलांना आत्महत्या केली, याला जबाबदार पूर्णपणे सरकार आहे। सरकारने धोरण निश्चित केलं पाहिजे। परत आम्ही काय बोलायला गेलो तर मग आम्ही राजकारण करतो, कोरोनाचा काळ आहे, कोरोनाचं भांडवल करून तुम्ही किती दिवस या लोकांशी पाहुण्याशी खेळणार आहे। 13 मुलं आहेत, मुलींची लग्न व्हायची आहेत, 48 मुलं एसईबीसीतून सिलेक्ट झाली होती, बाकीची मुलं जी आहेत त्यामध्ये मराठा समाजाची 72 मुलं आहेत, त्यांना नियुक्तीपत्र कधी देणार आहे? त्यांना इतका अपमान सहन करावा लागतोय, गावाकडे लोक त्यांना चेष्टेने विचारतात, अरे तुमची खरं तर नियुक्ती झाल्या का? मुलींची लग्न व्हायची बाकी आहेत, मुलांची लग्न व्हायची बाकी आहेत। आता त्यांचं एक वर्ष जर गेलं तर पुढे रिटायरमेंट होताना त्यांचं किती मोठं नुकसान आहे, आयुक्त लेवलला मुलं जाणारी आहेत, त्यांचं नुकसान किती मोठं आहे आणि ह्याच्यावरती सरकार काय विचार करत नाहीत। आणि मुलांच्या एक्झामच्या बाबतीमध्ये त्यांचं वय वाढतंय, आता कोरोनाच्या काळात तुम्ही परीक्षा पुढे ढकलल्या त्या वयाच्या बाबतीत तुम्ही निर्णयच करत नाही। वय पण वाढवायला पाहिजे ना त्यासाठी, एक्झाम देणाऱ्या मुलांसाठी। एखादा मुलगा एक्झाम मध्ये पास होणं, लाखो मुलं बसतात, त्यातला एखादा मुलगा सिलेक्ट होतोय, त्यांच्या आई वडिलांची आता काय अवस्था असेल? आता मागेही मुलांनी 2 आत्महत्या केली, आता ह्या मुलांनी आत्महत्या केली, म्हणजे आता हे सगळ्या 413 मुलांनी आत्महत्या करायला पाहिजेत का? मग सरकारला जागील का? तुमचे 12 आमदारांचं जर नियुक्तीपत्र राहिलं तर तुम्ही बोंबाबोंब करताय, आता ह्या 413 मुलांचं का तुम्ही देत नाही? मग ह्याच्यावरती ताबडतोब ह्या 413 मुलांना नियुक्तीपत्र द्यायला पाहिजेत। बाकीच्या काय काय एक्झाम झालेल्या आहेत, एमएससीबीच्या नियुक्त्या द्यायच्या आहेत, पोलीस भरतीची मुलं अजून वेटिंग लिस्टमध्ये आहेत, त्यांना नियुक्ती द्यायची आहे। पोलीस भरती काहीच हे करत नाहीत, शिक्षकांचा विषय, अनेक विषय आहेत, ते सगळे विषय सरकारनं ताबडतोब घ्यायला पाहिजेत आणि ह्या सगळ्या मुलांना नियुक्तीपत्र द्या आणि राहिलेल्या एक्झाम घ्या, नसेल तर मग आम्हाला तीव्र आंदोलन केलं का? परत म्हणू नका कोरोना आहे, आमकं आहे, तमकं आहे, हे राजकारण करतायत, असं परत सरकारच्या वतीनं कुणी ओरडू नये। आपण बघितलं, गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा सरकारवर आरोप करत सरकारने लवकरात लवकर नियुक्त्या द्याव्यात, नाहीतर थेट आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे।